विरोधकांकडनं मधल्या काळामध्ये बरीच चर्चा झाली की महाराष्ट्राला एक पुरोगामी इतिहासाचा वारसा आहे तुमच्यावर देखील हा अशा पद्धतीची टीका झाली की या वक्तव्यांमुळे किंवा अशा पद्धतीच्या यामुळे वातावरण दूषित होऊ शकतं दोन जाती धर्मांमध्ये दोन समाजामध्ये कुठेतरी तेढ निर्माण होऊ शकते या आरोपाला तुम्ही कसं पाहता हा प्रश्न खरं म्हटलं तर जे वातावरण बिघडवतात तुम्ही त्यांना सांगितलं पाहिजे जसं तुम्हाला आम्ही ॲक्शन टू रिॲक्शन देतो जिथे वोट उचलून त्या असं केलं ते अनधिकृत मदार होती अनधिकृत वास्तू धार्मिक स्थळ होतं ते तर त्या त्याला अगर त्या पद्धतीने आता जसं आम्हाला अनधिकृत पद्धतीने मंदिर बनवण्याची त्या आम्हाला मुभा नाही किंवा परवानगी नाही तसे अन्यही लोकांना नाही आता धारावीमध्ये जे झालं तुम्ही खोल्या डोळ्यांनी पाहिलं वास्तू अनधिकृत उभी करायची आणि त्याला जेव्हा मुंबई महापालिकेचे लोकं तोडायला जातात तेव्हा हे लोक ताकद दाखवायला सुरू करतात आमचा आक्षेपच मुळात त्याच्यावर आहे म्हणून हे जे पुरगामित्व हे जे काय बोलणारे जे लोक आहेत ना शेवटी हिंदू म्हणून आत्तापर्यंत जसं बटेंगे तो कटेंगे म्हणजे काय आज अगर हिंदू म्हणून अगर तुम्ही विचार करत नाही तुम्ही सांगा मुसलमानांमध्ये हिंदू एवढीच जाती आहेत तुम्ही चार तरी जाती त्यांचं जा सांगू शकतात का आरक्षण मागताना ते मुस्लाम मुसल मुस्लिम आरक्षण म्हणतात पण आपण मागताना वेगवेगळ्या समाजाचं आरक्षण मागतो तर माझं म्हणणं आहे ते लोक जेव्हा आपल्या कडोटपणा कट्टरपणा दाखवून आपली लोकसंख्या कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत आपल्या लोकांना जागोजागी आपल्याला अद्दल आहेत आपल्या आज सणासुद्धा तर नालासोपरामध्ये घडलेली घटना फार प्र म्हणजे फार ताजी आहे जिथे स्वतःच्या सोसायटीमध्ये तुम्ही नवरात्र साजरं करू शकत नाही त्या सोसायटीमध्ये हे लोकांनी अनेक मदरसा उभं करतात आम्ही नवरात्री साजरा करतो दांड्या खेळतो म्हणून तिकडच्या मुसलमान कुटुंबे खालती येतात आणि आपल्याला अद्दल घडवतात आम्हाला रो थांबवा लावतात ह्या गोष्टीमुळेच आज काही भूमिका घेणं क्रमप्राप्त आहेत ह्या गोष्टीमुळेच हिंदू सकल मोर्चा निघतायत